आज मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून आज आनंदाचा दिवस आहे. अनेक वर्ष मराठा समाजाने आपल्याला आरक्षण मिळावं हा त्यांचा लढा होता. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य येत असताना नुसतं मराठ्यांसाठी नाही तर 18 पगड जात आणि 12 बलुतेदारांचं हे स्वराज्य हे त्यांनी दाखवून दिलं होतं. त्याचप्रमाणे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं आणि त्या बहुजन समाजामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. आणि म्हणून अनेक वर्षापासून मराठा समाजासाठी हा माझा लढा होता. आज आनंदाची बाब ही आहे की आज 16% आरक्षण हे आपल्याला मराठा समाजाने जाहीर केले. याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो. माजी मुख्यमंत्र्यांना विनंती हीच राहणार आहे की ज्याप्रमाणे तुम्ही मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून एक चांगला रिपोर्ट आज मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून तो मिळालेला आहे, त्याचप्रमाणे ह्याच्या पुढे सुद्धा की ते मराठा समाजाला जे 16% आरक्षण आपण जे जाहीर केलेलं आहे ते व्यवस्थितपणाने कायदेशीरपणाने ते टिकणं गरजेचं आहे. त्याच्याकडं तुम्ही लक्ष स्वतः घालणं गरजेचं आहे.